बेडगमध्ये पोल्ट्री फार्मिंग करतो माझं शिक्षण झालं आहे एम ए बी एड झालेलं आहे नोकरीच्या व्यवसायाच्या पाठीमागं न लागता स्वतःचा हक्काचा बिझनेस असावा बिझनेसमधून आपल्याला हवं तितकं उत्पन्न घेता येते फक्त ते आधुनिक पद्धतीने केलं पाहिजे त्या पद्धतीने मी आता पोल्ट्री फार्मिंग करत आहे देशी जुगाड जे काय आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये देशी जुगाडमध्ये एकही रुपया खर्च न करता आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्यातून मिळवून घ्यायच्या पण एक्स्ट्रा खर्च काय वाढवायचं नाही म्हणजे कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न असा ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असतो नमस्कार मी विष्णू थुर्वे माझा दहा हजार पक्ष्यांचा फार्म आहे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना सा, पक्षी सांभाळण्यासाठी टेम्परेचर मेंटेन करणे हे खूप महत्त्वाचं काम असतं कारण पक्ष्यांना लहानपणी टेम्परेचरची गरज असते पण पक्षी मोठा झाल्यानंतरनं त्याला कमीत कमी तीस अंश सेल्सिअसच्या खाली टेम्परेचरची गरज असते त्यासाठी ते आपण वे वेगवेगळ्या उपाययोजना करू शकतो आहे शेडवरती उसाचा पाला टाकणे स्प्रिंकलर लावणे आतमध्ये फॉगर्स फॅन वगैरे हो कर लावणे करू शकतो आपण पण फार कॉस्टली जातं त्याच्यामध्ये जा मी सोप्या पद्धतीने केलं की उसाचा पाला आपल्याकडे अवेलेबल असतो तो टाकला आणि स्प्रिंकलर जे आपण रानामध्ये लावतो ते स्प्रिंकलर फार मी फार्मावरती लावलं त्यामुळे मी बऱ्यापैकी टेम्परेचर मेंटेन केले आहे जवळपास आत्ता बघितलं तर आपण तीस अंश शेल सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर आणलं आहे सध्या बाहेर आपल्याकडं चाळीस अंश सेल्सिअस टे ते टेम्परेचर ते गेले आहे एवढं टेम्परेचर जर चाळीस अंशापर्यंत गेलं तर प पक्ष्यांची मर्तूक होते पक्षांना तेवढं तापमान नियंत्रण स्वतः करता येत नाही त्यांना आपण आर्टिफिशियलच द्यावं लागतं अशा पद्धतीनं आपण नियोजन करू शकतो आहे आता स्प्रिंकलर सगळ्यात जा, जास्त महत्त्वाचं जा म्हणजे स्प्रिंकलर आपण जे वरती बसवतो आणि फार्मच्या आतमध्ये फॉगर्स असतात स्प्रिंकलर वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या कंपनीचे वेगवेगळे मिळतात मी फक्त काय केलं की पैशाची बचत आणि कमी पैशामध्ये आपल्याला पाहिजे ते बेनिफिट पाहिजे असेल तर मी शेतात पी पिकांना जे स्प्रिंकलर वापरतात तेच स्प्रिंकलर मी फार्मवर ने ते नेले कारण आपल्याला प टेम्परेचर हा त्रास फक्त उन्हाळ्यामध्ये होतो एक दोन महिन्यासाठी टेम्परेचर मेंटेन केलं की आपली पूर्ण बॅच निघून जाते आणि उन्हाळ्यामध्ये बाकीचे काही विटॅमिन सी सारखी औषधं वगैरे पक्षांना द्यावे लागतात ती दिली की टेम्परेचरचं मेंटेन होऊन जातं आणि टेम्परेचर मेंटेनसाठी पाणी हे हा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये पाण्यासाठी सोय आपण शेततळ काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याचा उपसा करतो सकाळी नऊ वाजता स्प्रिंकलर चालू करतो परत अकरा ते बाराच्या दरम्यान परत एकच्या दोनच्या दरम्यान आणि तीनचे त्या चार अशा दिवसातून तीन ते चार वेळा स्प्रिंकलर लावण्याची गरज पडते ह्याच्यामध्ये अडचण एकच असते की याच्यासाठी आपल्याला लाईटची गरज असते आणि जर लाईटच आपल्याला चोवीस तास असेल तर आपण टेम्परेचर पाणी आणि लाईट असेल तर टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो जर आपण लाईटची जर व्यवस्थित व्यवस्था केलेली नसेल किंवा अचानक जर लाईट गेली तर आ, आ, हे आपण टेम्परेचर मेंटेन केलेलं हे उलटं देखील पडू शकतं आपल्याला त्याच्यामुळे एम एस सी बीकडून लाईट नेहमी नियमत राहणे आणि राहत नसेल तर पर्यायी आपल्याला व्यवस्थापन केली पाहिजे कारण दररोज जर आपण त्याचं ते टेम्परेचर मेंटेन करत असेल खाली टेम्परेचर ठेवत असेल त्याचं आणि एक दिवस जर स्प्रिंकलर बंद झाले बाकीचे पाणी तुमचं बंद झालं तर टेम्परेचर अचानक वाढणार आहे आणि तुमची हिस्ट्रोकनं मर होणार आहे ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे फार्मरांनी